नेतृत्व केलं ते माजी खासदार सन्माननीय निलेश राणे साहेब, माजी आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजन तेलीजी, ज्यांनी सातत्याने कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे, तरुणांना दोन हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका सातत्याने जे मांडत असलेले आमचे सहकारी माजी आमदार सन्माननीय प्रमोद जठार साहेब, भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुल कायसेकर जी, उपस्थित असलेले व्यापारी संघाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व समर्थक बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपण सर्वजण ग्रीन रिफायनरी जी आपली कोकणामध्ये आपल्या या भागामध्ये होते त्याचे समर्थन करण्यासाठी आपण इथे सर्वजण इथे जमलेलो आहोत। आज टीव्हीवर काय सुरू आहे किंवा टीव्हीवर जसं आमच्या कायशेकरजीने सांगितलं कि कोणतरी एक पर्यटक मुंबईवरून आलेला आहे, बारसू गावामध्ये त्यांचा का हेलिकॉप्टर उतरायला दिला नाही म्हणून जैतापूर मध्ये कुठेतरी उभा केलेला आहे आणि बारसू गावामध्ये जाऊन काही लोकांशी बोलून पेटवा पेटवीचं काम करून ते परत मुंबईच्या दिशेने इथून निघणार आहे। त्यांचा काही त्यांचा जे भाषण त्यांनी केलं इंटरव्यू दिला तो काही आमच्या पत्रकार मित्रांनी आम्हाला इथे सांगितलेला मला माहिती दिली। मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख कोणी द्यायची झाली तर महाराष्ट्रातला साहेब दोन मिनिटं थांबा, महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल कोण असेल तर तो तुमच्या रत्नागिरी बारसू मध्ये आज आलेला आहे। भाषण देत असताना सांगितलं की आमचे पंतप्रधान मोदीजीने मोदीजी फक्त मन की बात करतात आणि ती भाषा कोणालाच कळत नाही। गेल्या 9 वर्षापासून आमचे पंतप्रधान साहेब जनतेची मन की बात समजतात म्हणूनच लोकांनी त्यांना परत निवडून दिलेला आहे। पण उद्धव ठाकरे मन की बात समजतात की धन की बात समजतात हे जरा त्यांनी आम्हाला सांगावं। नेमकं ते इथे पेटवण्याची भाषा करतायत तर जसा निलेशजीने उल्लेख केला तर ते इथे पेटवा पेटवी करण्यासाठी नाही पण आपली घरातली चूड पेटली पाहिजे यासाठी ते इथे स्वतः आलेले आहेत। आम्ही जशी काही दिवसा अगोदर माहिती दिली की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना तरी माननीय पंतप्रधान साहेबांना बारसू मध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे असं समर्थनाचं पत्र काढलं आणि आता विरोधी पक्षामध्ये असताना त्यांना ही ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याचं स्वप्न पडतंय किंवा त्यांना सुचलं। हा नेमका विचार कसा बदलला तर हा विचार कोकणाच्या जनतेसाठी बदलला नाहीये पण किशात पैसे आले पाहिजे मातोश्रीवर खोके पोचले पाहिजे यासाठी हा विचार बदललेला आहे। आम्हाला जी माहिती दिली किंवा मिळाली तो जे पत्र उद्धवजींनी तेव्हाच्या सरकार म्हणून केंद्र सरकारकडे पोहोचवलं होतं त्या एका पत्राची किंमत 100 कोटी होती आणि ते 100 खोके स्वतःच्या मातोश्रीकडे पोहोचले पाहिजे म्हणून ते पत्र व्यवहार केलेला होता। आज पण मला उद्धवजींना विचारायचंय
तुम्ही हेलिकॉप्टरनी आमच्या कोकणामध्ये आलेलात। आम्ही सातत्याने विचारतो की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचा नेमका व्यवसाय काय आहे, कुठला धंदा करतात, कुठला व्यवसाय करतात जे हेलिकॉप्टरनी हलोक फिरतात। इथे सांगतात की सगळी राख रांगोळी कोकणाची करायची आणि सगळी रांगोळी गुजरातमध्ये काढायची। मला उद्धवजींना विचारायचंय की अन्य वेळी तुमचं घर चालवायचं असेल, मुंबई महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट टेंडर द्यायचे असतील तेव्हा तुम्हाला गुजराती चालतात, बाहेरगावी जायचं असेल, मुलं बाळांसाठी कपडे घ्यायचे असतील तेव्हा तुम्हाला गुजराती चालतात। पण आता जेव्हा आमच्या कोकणाचा विकास कुठे होतोय, कोकणामध्ये इथे विकास येतोय, रोजगार निर्मिती होते, तेव्हा उद्धवजींना इथे विरोध करण्यासारखं वाटतंय। म्हणून अशा पद्धतीचे दलाल आपल्या कोकणामध्ये उभं त्यांना येऊन द्यायचं का, याबद्दल कोकणातल्या जनतेने खरंच विचार करायला। माझ्या मतदारसंघामध्ये देवगड मधली दोन गावं, ह्याच्या अगोदर जी प्रस्तावित रिफायनरी होती त्याच्यामध्ये ती दोन गावं येत होती। आज ही माझ्या तिकडच्या जनतेची मागणी आहे की आमच्या इथे पण रिफायनरी झाली पाहिजे, आमच्या इथे पण रोजगार निर्मिती झाली पाहिजे। मी एक भागाचा लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, माझी इच्छा आहे की माझ्या मतदारसंघातली मुलांना दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे, दर्जेदार नोकरा भेटला पाहिजे। सगळा पैसा फक्त ते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी कमवायचा का, माझ्या कोकणाच्या तरुण तरुणींनी कमवायचा नाही का, हा प्रश्न मला उद्धवजींना या निमित्ताने विचारायचा आहे। म्हणून आपल्या सगळ्या जणांना या निमित्ताने मी मनापासून विनंती करेन, कोकणाला लागलेला शाप कोण असेल तर त्याचं नाव उद्धव ठाकरे आहे, त्याचं नाव विनायक राऊत आहे। ही चपट्या पायाची लोक आपल्या कोकणामध्ये येतात, कुठलाही प्रकल्प झाला तर सौदेबाजी करतात, पैसे घेतात, खोके घेतात आणि त्या प्रकल्पाला बंद पडण्याचं काम करतायत। आता पण ह्यांना ह्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्याच्या टोळीला किती पैसे त्यांनी मोजले हे जरा त्यांनी सांगितलं पाहिजे। कुठलंही अर्थकारण झाल्याशिवाय उद्धव ठाकरे एक पण पाऊल पुढचं टाकत नाही असा अनुभव आज महाराष्ट्राला आहे। म्हणून कोकणातल्या सर्व तरुण तरुणीला जनतेला मी सावरजून सांगेन, आवाहन करीन, विनंती करीन की आपण आज अगर गप्प बसलो, आज अगर आपण समर्थन केलं नाही आणि विरोधाचा आवाज अगर मोठा वाढत गेला आणि उद्या जेव्हा आपल्या घरातला मुलगा मुलगी जेव्हा बेरोजगार तिथे बसला असेल तर आपण त्या तुला मुलाला मुलीला काय उत्तर देणार हा विचार करून आपण रस्त्यावर उतरला पाहिजे। निलयजींच्या नेतृत्वाखाली आज आम्ही समर्थनांचा मोर्चा किंवा हे झलक का दाखवतोय, जेणेकरून कोकणामध्ये संदेश गेला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे की आमच्या कोकणाला विकास हवाय, आमच्या मुला मुलींना नोकऱ्या हव्यात। आज मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हे जे काय उद्धव ठाकरे जे बोलतायत, विनायक राऊत सारखे लोक जे बोलतायत, तो संजय राऊत नाही सारखा कायटा जो बोलतोय त्याच्यामुळे एक वेगळं चित्र बाहेर गेलेलं आहे। लोकांना वाटतं काय खरंच मोठ्या प्रमाणामध्ये या भागाला याचा त्या रिफायनरीला विरोध आहे। तुम्ही जगातली कुठलीही रिफायनरी जाऊन पहा, गुजरातची पहा, अन्य कुठल्याही भागातली जाऊन पहा, कुठेही शेतीचं नुकसान झालेलं नाही आणि ही आपली ग्रीन रिफायनरी आहे। तिथे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये येतील, इथे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय, उद्योग, शाळा, हॉस्पिटल उभे राहतील। हा जो काय विकास तुम्हाला प्रत्येकाला जो अपेक्षित आहे तो या रिफायनरीच्या माध्यमातून येऊ शकतो। हे जे काय स्वार्थी लोक जे आपल्या रत्नागिरीत बारसूमध्ये येऊन स्वतःचे धंदे उभे करण्यासाठी येत आहेत, स्वतःचं पोट भरण्यासाठी येत आहेत, ते कोकणाबद्दल विचार करत नाहीयेत। एवढं मी परत आपल्या लोकांना सांगतो। निलयजी असतील, राणेसाहेब असतील, उदय सामंतजी असतील, आम्ही सगळेजण, फडणवीस साहेब असतील, आम्ही सगळेजण, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आमच्या कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे, मुलं इथे आर्थिक सक्षम झाली पाहिजेत। म्हणून परत एकदा हा समर्थनाचा मोर्चा इथं फक्त एक झलक होती, निलयजी पुढची माहिती आपल्याला देतीलच, पण समर्थकांनी पण एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही आज अगर बोललात नाहीत, आज अगर ताकद उभी केली नाहीत, आज अगर एकाचे चार दाखवले नाहीत
आणि उद्या अगर विरोधकांची ताकद अगर मोठी दिसली तर उद्या तुम्हाला उत्तर देण्यासाठी पण इथे कोण उभं राहू शकणार नाही, हे पण हे समर्थकांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. आपण जोपर्यंत आपली ताकद दाखवत नाही, इथे ताकद उभी करत नाही, तोपर्यंत राज्य सरकारकडे पण संदेश जाणार नाही. आमचे फडणवीस साहेब या प्रकल्पासंदर्भात अतिशय सकारात्मक आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब अतिशय सकारात्मक आहेत, राणे साहेब स्वतः केंद्र सरकारमध्ये आहेत. हे सगळे नेते म्हणींची भूमिका सरळ स्पष्ट आहे की प्रत्येकाला विश्वासात घेऊनच प्रत्येक विरोधकाला समजूनच आपल्याला हा प्रकल्प इथे करायचा आहे. कोणावरही दडपशाही करायची नाहीये, हीच भारतीय जनता पक्ष आणि केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका आहे. पण ज्या लोकांना इथे विरोधाला विरोधच करायचा आहे, कोकणाचं नशीब नेहमी अंधारातच ठेवायचंय, त्या उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत आणि संजय राऊत आणि त्यांच्या टोळीला आपण इथे उभं ठेवता कामा नये अशी भूमिका तुम्ही सगळ्या जणांनी घ्यावी एवढी विनंती तुम्हाला आजच्या निमित्ताने करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.